नमस्कार। देशभरात शेतकरी आंदोलन सुरू आहे आणि आता संयुक्त किसान मोर्चाकडून 6 फेब्रुवारीला रास्ता रोकोचा इशारा देण्यात आला आहे। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांची नाकेबंदी करण्यासाठी केंद्र सरकारने प्रचंड तयारी सुरू केल्याचं दिसत आहे। काही ठिकाणी तर रस्त्यावर खिळे टाकण्यात आलेले आहेत, म्हणजे खिळे ठोकण्यात आलेले आहेत, तर काही मार्गावर भिंती उभारण्यात आल्या आहेत। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला जे हिंसक वळण लागलं होतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी पोलिसांना मोठा बंदोबस्त करावा लागला होता। पोलिसांच्या नाके नऊ आले होते। या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी आता खबरदारी घेतली आहे। अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत, काही ठिकाणी सिमेंटचे बॅरिगेट्सही लावण्यात आलेले आहेत। याशिवाय रस्त्यावर मोठमोठे खिळे ठोकण्यात आलेले असून अनेक ठिकाणी भिंतीही उभारल्या आहेत। याशिवाय जमावाने दिल्लीत येऊ नये म्हणून सीमेवर टोकदार जाळ्याही लावण्यात आलेल्या आहेत। दिल्लीच्या सीमेभोवती एक प्रकारची तटबंदीच उभारण्यात आलेली आहे। दरम्यान शेतकरी आंदोलन तापलेलं असताना आज शिवसेना नेत्यांनी गाझीपूरच्या सीमेवर जाऊन शेतकऱ्यांची थेट भेट घेतली। आज दुपारी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे 4 खासदार गाझीपूर सीमेवर गेले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या संकट काळामध्ये त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। शेतकऱ्यांची तडफड आणि अश्रू अस्वस्थ करणारे आहेत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून आज गाझीपूर सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांना आम्ही भेटत आहोत, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। मात्र ज्या पद्धतीनं 7 स्तरांचं बॅरिगेट्स, रस्त्यावर खिळे आणि काटेरी जाळ्या दिल्लीभोवती लावण्यात आलेल्या आहेत, त्यावरून सरकार आता वेगळ्या मार्गाने शेतकरी आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न करत आहे असं दिसत आहे आणि दिल्लीला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे। दरम्यान याआधीसुद्धा पोलिसांनी शेतकरी आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न केला आहे। याचाच एक भाग म्हणून शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्या अटकेसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या। मात्र टिकेत यांचा दबावातून रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, आतासुद्धा वाढते आहे। शेतकरी आंदोलनाला आता पुन्हा वेग आला आहे, त्यामुळं सरकारवरील दबाव चांगलाच वाढलेला दिसतो आहे आणि म्हणूनच सरकारने पोलीस प्रशासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आता शेतकरी आंदोलन थांबवायचं किंवा बंद करायचा निर्देश दिला आहे असं दिसतं आहे। मात्र तरीसुद्धा सरकारचं हे शेतकऱ्यांशी युद्ध तुम्हाला पटतंय काय? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच विश्लेषण पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर मराठी मंडळीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।